बहुजन विकास आघाड़ी पुरस्कृत जय जवान मित्र मंडळातर्फे अनंत चतुर्थी निमित्त मोफत वडापाव वाटप संपन्न। बहुजन विकास आघाड़ी लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर अप्पा, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, प्रथम महिला महापौर प्रवीणताई ठाकूर, संघटक सचिव अजीवजी पाटील, माजी स्थायी समिति सभापति कार्यसम्राट नगरसेवक प्रशांतजी राउत व विभागातील सर्व नगरसेविका या सर्वांच्या प्रेरणेने बहुजन विकास आघाड़ी पुरस्कृत जय जवान मंडळाचे अध्यक्ष जहीर शेख यांच्या सहकार्याच्या वतीने काल अनंत चतुर्दशी निमित्त विभागातील हजारो गणेश भक्तांना मोफत वडापावचे वाटप करण्यात आले। दोपास पूर्णनंतर 2 वर्षानंतर हा कार्यक्रम जल्लोषात आणि थाटामाटात असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेश भक्त तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। गेली सतत 12 वर्ष जय जवान मित्र मंडळाकडून गणेश भक्तांसाठी मोफत वडापाव वाटप करण्यात येत आहे। यात मुख्य आकर्षण झाले ते विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉचे। माजी सभापती माननीय प्रशांत राऊत साहेब, माजी नगरसेविका रीटा सर्वैया, मंडळाचे अध्यक्ष जहीरभाई शेख यांच्या हस्ते लकी ड्रॉची चिठ्ठी उडवण्यात आली। इयत्ता 10वीमधून विवा कॉलेजमध्ये शिकणारी श्रुती भोसले व इयत्ता 12वीमधून विवा कॉलेजची प्राची माळी या विजेत्या ठरल्या। दोघींनाही सायकल बक्षीस म्हणून देण्यात आली। त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला माजी नगरसेवक महेश पाटील, राजेंद्र पोद्दार, आनंद वडे तसेच ऍडव्होकेट दर्शना त्रिपाठी मॅडम तसेच महावितरण कर्मचारी विरार पूर्व आणि वसई विरार महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी विरार यांनी आवाजून उपस्थिती लावली। तसेच दिनांक 1 सप्टेंबर 2022 ते 4 सप्टेंबर 2022 रोजी बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुली दिलीप बिस्किटा हिने महाराष्ट्र संघामधून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचे जय जवान ग्रुप विरार यांच्यातर्फे दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया, वसई विरार।